नमस्कार भाव, कसं काय? तर आज आपल्या सोबत आहे चिमुरगा छोकरा आशिष भाऊ बोबडे। भावले बक्षीस भेटला, मी म्हणाला पुष्पाचा मस्त मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही। आले आमच्या बाटनिकल गार्डन मध्ये पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करीत आहोत। या निमित्ताने या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी मान्य विनय गौडा जीसी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचं आगमन झालेलं आहे। सोबतच जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य विवेक जॉन्सन साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय श्री मुमक्का सुदर्शन साहेब एसपी चंद्रपूर, एसपी साहेब चंद्रपूर यांचं देखील आगमन झालेलं आहे। माननीय विनय गौडा सर जीसी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा स्वागत। आदरणीय श्याम वातोडे साहेब डेप्युटी सीईओ जिल्हा परिषद चंद्रपूर करेंगे ऐसा मैं उनसे निवेदन करता हूँ। माननीय सीईओ सर विवेक जॉन्सन साहब इनका स्वागत। माननीय वाकडे साहब करेंगे डिप्टी सीईओ जनरल ऐसा उनसे निवेदन करता हूँ। आदरणीय श्वेता बोडू मैडम उपवन संरक्षक मध्य चांदा व वन विभाग इनका स्वागत। माननीय धायगुडे साहब डिप्टी सीईओ पंचायत ये करेंगे ऐसा मैं उनसे निवेदन करता हूँ। यहाँ पर उपस्थित माननीय मुमक्का सुदर्शन साहब एसपी साहब आयोजन किया गया जिसमें रील्स मीम्स पोस्टर्स इत्यादि का हमने आयोजन किया था और इस सभी के आयोजन के हेतु आदरणीय जिलाधिकारी माननीय विनय गौड़ा साहब तथा जिला निवडणूक अधिकारी इन्होंने हमारे इस प्रोग्राम का नेतृत्व किया। साथ ही में जिला परिषद के सीईओ माननीय विवेक जॉनसन साहब इन्होंने भी स्वीप के तहत पूरा नेतृत्व संभाला है। ये जो उपक्रम आयोजित किए गए इस बारे में अधिक जानकारी हेतु प्रस्तावित करने के लिए मैं आमंत्रित करता हूँ माननीय श्याम वाकडे साहब डिप्टी सीईओ जिला परिषद चंद्रपुर। नमस्कार, आज के स्वीप के प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में उपस्थित कार्यक्रम के अध्यक्ष माननीय जिलाधिकारी सर, माननीय मुख्य कार्यक्रम अधिकारी विवेक जॉनसन सर, माननीय एसपी सर, माननीय वन संरक्षक मैडम, आजचा हा कार्यक्रम घेण्यामध्ये विशेष अशी गोष्ट आहे की ऑल ओवर जिथे जिथे आत्ता दोन फेजमध्ये इलेक्शन झालेलं आहे तिथे वोटिंगचं पर्सेंटेज खूप कमी होत आहे, पण चंद्रपूर असं एकमेव पीसी आहे की तिथे वोटिंगचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। फेज वनमध्ये स्टेटचा ॲव्हरेज हा 63.71% होता आणि चंद्रपूरचा ॲव्हरेज हा 67.55% होता, म्हणजे स्टेटपेक्षा 3.84% ॲव्हरेज हा खूप जास्त आहे। त्यानिमित्ताने आपण स्वीप अंतर्गत वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या त्या ॲक्टिव्हिटीजचा त्या लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, त्या लोकांचं अभिनंदन करण्यासाठी हा प्रोग्राम आज आपण आयोजित केलेला आहे। जेन जी आणि मिलेनियल जो आत्ता 18+ वर्ग झालेला आहे, जवळपास 3 कोटी मध्यम देशात आहेत, त्यांना रील्स मीम्स बाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात आवड आहे आणि त्यांना त्याबाबत ज्ञानही आहे, त्यानिमित्ताने त्यांना फोकस करण्यासाठी आपण रील्स बाबत पोस्टर्स बाबत मीम्स सेल्फी असे विविध कन्सेप्ट ठेवल्या होत्या। याला हजारो लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे, त्यातून आम्ही निवड समिती स्थापन केली। निवड समितीने चांगल्या रील्स चांगल्या पोस्टर्स चांगले मीम्स ठरवल्या आणि त्या जे फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज आहे त्यांना आज आपण येथे प्राईज डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। त्याचबरोबर सेल्फीसाठी आपण 3 पारितोषिक ठेवले होते ज्यांनी इलेक्शनच्या दिवशी वोटिंग करून सेल्फी करून अपलोड करतील त्यांना आपण माननीय जिल्हाधिकारी स्तरांच्या हस्ते लकी ड्रॉ मार्फत पारितोषिक देणार आहोत। त्यातलं पहिलं पारितोषिक हे बाईक आहे, दुसरं पारितोषिक हे रेसिंग सायकल आहे, तिसरं पारितोषिक हे मोबाईल आहे। तर मी तुम्हा सर्वांचे पुनश्चित अभिनंदन करतो
आणि माझे दोन शब्दाचे प्रस्तावना संपवतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. ये गर्व की बात है कि जब मैं ज्वाइन किया फरवरी में इमीडिएटली इलेक्शन का प्रिपेयरनेस शुरू हुआ है. उसी के तहत में जो स्वीप एक्टिविटीज चल रहा है मेनली विवेक जॉनसन ने बहुत मेहनत लिया और उनके टीम को भी मना बसून धन्यवाद करता हूँ और अभिनंदन भी करता हूँ क्योंकि पूरा विदर्भ में जो जो वोटिंग हुआ उसमें तो सबसे पहले चंद्रपुर का नाम रोशन हो गया कि 3% बढ़ गया. इसमें जो मेन लीडर वही है कलेक्टर सर यानी सीओ जेडपी विवेक जॉनसन यानी अदर सीनियर ऑफिसर्स यानी कर्मचारी जो जो लोग इसका जो रिजल्ट आने के लिए कितना मेहनत किया सभी को अभिनंदन करता हूँ. एंड जो जो प्राइज डिस्ट्रीब्यूशन देख रहा था हमको भी लगता है सर हमने मिस किया सर हम तो भी लेना था इसमें लकी डिस्ट में हमारा नाम भी डाला था. जो जो सी एस आर इनिशिएटिव में जो जो लोग दिया है एक्चुअली लगता है कि ये भी एक टाइप ऑफ मोटिवेशन है लोग आने के लिए. तो आप ही लोगों की वजह से भी ये 2-3% में आप लोगों की भी मेन भूमिका है इसलिए आप लोगों को भी मैं थैंक यू बोलता हूँ सर. नेक्स्ट असेंबली इलेक्शन में हमारा टारगेट और बढ़ गया सर एक्सपेक्टेशन बहुत बढ़ गया. तो इसी तहत पे हम और कष्ट करेंगे और जो डेमोक्रेसी है जो इंडियन डेमोक्रेसी पूरा वर्ल्ड में माना जाता है कि उत्कृष्ट है तो उत्कृष्ट को ऐसे मेंटेन करने के लिए हमारा ये टक्केवारी बढ़ाना चाहिए. तो उसी के हिसाब से हमारा जिम्मेदारी भी बढ़ गया. हम उसी तहत पे हम प्रयत्न करेंगे और आप लोगों का भी हमको मदद चाहिए. तो इसी तरफ से हम जस्ट नेक्स्ट टाइम हम 70 क्रॉस करने के लिए हम प्रयत्न करेंगे. थैंक यू. जय जय महाराष्ट्र. या स्वीपच्या बसेस वितरणासाठी उपस्थित माननीय कलेक्टर सर एस पी सर डी सी एफ मॅम डिप्युटी सी जी ए डी इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर बाकी इतर सर्वांना माझा नमस्कार. हे सर आमच्या अभिमानाच्या गोष्टी आणि गर्वाच्या गोष्टी आहे की आपण बाकी सर्व राज्यामध्ये बाकी सर्व विधान परिषद क्षेत्र पेक्षा आपण आमच्या जास्त टक्केवारीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे. मागच्या 19 निवडणुकीप्रमाणे आमचं 3% वाढ झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांना चंद्रपूरच्या आणि या स्वीप कार्यक्रमांतर्गत सर्व मदत केलेला सर्व सहभाग घेतला सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद म्हणतो. आपण नेहमी सांगतात की जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोक लोकशाहीमध्ये सहभाग होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही होत नाही. म्हणजे लोकशाहीच्या स्थितीप्रमाणे यशस्वी होत आहे व लोकांचा सहभाग त्यामध्ये किती जास्त होणे होत आहे त्यामध्ये कळत. आपण मागच्या वेळेचं आम्हाला आमच्या टक्केवारीतून बघितलं असेल तर आमचा 64% होता 64.40 या 50 काहीतरी होता. त्यामध्ये सुद्धा आपण आमच्या स्वीपच्या टीम खूप मेहनतीपणे त्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मी विशेष अभिनंदन मान्य कलेक्टर सरांच्या करू इच्छितो की सरने त्या सर्व गोष्टीमध्ये सुष्ठु नियोजन करून आम्हाला सर्व गोष्टीमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्याबद्दल मी सरांना धन्यवाद मानतो आणि सरांचं अभिनंदन सुद्धा करतो. उन्हाच्या प्रचंड उकाळ्यामध्ये देखील वोटिंग केलं आणि आपल्या जिल्ह्याचं मतदानाची टक्केवारी वाढवली आणि या सगळं करण्यामध्ये आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी अगदी आचारसंहिता घोषित झाल्याच्या आधीपासून जे नियोजन जे नेतृत्व आपल्या जिल्ह्याचं केलं त्याबद्दल मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माननीय विनय गौडा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावे. मंचावर उपस्थित माझे सहकारी एस पी सुदर्शन मोहक्कम सी ओ विवेक जॉनसन डी सी एफ सेंट्रल चांदा श्वेता बडू उपस्थित असलेल्या डिप्टी सी ओ ई आय सीच्या ऑफिसर आणि इकडे जमलेला सर्व चंद्रपूरच्या इंडस्ट्रीजच्या रिप्रेझेंटेटिव आजच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये आता कॉम्पिटिशनमध्ये विजेता झालेला पार्टिसिपेंट्स आणि बाकी सर्वांना माझे नमस्कार. मला आनंद होत आहे की चंद्रपूरमध्ये आपला सर्व टीमच्या एफर्ट्समुळे वोटिंग पर्सेंटेज जो 64.5% होता 2019 इलेक्शनमध्ये यावर्षी ते 67.5% झाला. जवळपास ऑलमोस्ट 3%च्या वरती टक्केवारी वाढलेलं आहे आणि हे पण बाकी सर्व ठिकाणी बघताना बाकी सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट झालेला आहे, पण ते घट होताना आपल्या ठिकाणी 3% वाढवणं चांगला गोष्ट आहे. त्याच्याबद्दल सर्व जो टीम आहे आणि स्वीपच्या नोडल ऑफिसर CEO विवेक जॉन्सन आणि स्पेशल एफर्ट्स म्हणून DCF मध्यचंदा दोघांना अभिनंदन करतो. आणि त्यांनी घेतलेला परिश्रम आणि त्यांनी केलेला नियोजनचा हे फळ. पारितोषिक वितरण, त्या पारितोषिक वितरण समारंभाचा आपण सुरुवात करीत आहोत. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये रील्सचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. एक सामान्यातला सामान्य माणूस देखील कुठलं तरी काहीतरी आपलं शूट करून रील्स अपलोड करतो आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतो. तर अशा या तंत्रज्ञानाचा फायदा चांगल्या कामासाठी म्हणजे आपल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी झाला पाहिजे या उद्देशाने आवाहन करण्यात आलं होतं की रील्स बनवून मतदारांना आकर्षित करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी याकरिता आपण त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या स्पर्धेमध्ये जे 3 क्रमांकांना आपण पारितोषिक देत आहोत त्यापैकी 3 क्रमांक प्राप्त झालेला आहे श्री गोमिल मडावी चंद्रपूरचे, यांना तृतीय पारितोषिक 5000 अधिक प्रमाणपत्र माननीय जिल्हाधिकारी महोदय विनय गौडा सर आपल्या शुभ हस्ते देतील अशी त्यांना विनंती करतो. सुंदर अशी रील्स तयार करून त्यांनी मतदारांना आकर्षित केलं, मतदारांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित केलं. त्या प्रत्यर्थ तृतीय पारितोषिक श्री गोविंद मडावी चंद्रपूरचे आहेत. आपण चंद्रपूर जिल्ह्याचे युवा पिढी या ठिकाणी आपल्या लोकशाहीमध्ये आपला सहभाग वाढवित आहे ही फार अभिनंदनाची बाब आहे. यानंतर द्वितीय पारितोषिक प्राप्त आहे श्री मंगेश साकरकर, गाव कुलगाव तालुका कोरपना, यांना 10,000 रुपये बक्षीस आणि प्रमाणपत्र आपण देत आहोत आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांच्या शुभ हस्ते. श्री मंगेश साकरकर आपल्या विद्यार्थ्यांसोबत ते येत आहेत. कुलगाव तालुका कोरपना, पानगाव कोरपना तालुक्यातील पानगाव शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक श्री साकरकर यांनी दुसरे वर्षी 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र आदरणीय जिल्हाधिकारी महोदय तथा CEO साहेब आदरणीय SP साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रील्स स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केलेले आहेत श्री आशिष बोबडे चिमूर, 15,000 रुपये आणि प्रमाणपत्र बक्षिसाच्या स्वरूपात त्यांना आदरणीय मान्यवरांच्या हस्ते आपण प्रदान करीत आहोत. आदरणीय CEO सर, SP सर आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदय त्यांचे शुभ हस्ते 15,000 रुपये आणि प्रमाणपत्र श्री आशिष बोबडेची मूळ उत्कृष्ट अशी रील्स त्यांनी तयार केली आणि जिल्ह्यातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर दुसरी स्पर्धा होती पोस्टर्स आयोजनाची, यामध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे श्रीमती वैष्णवी मिलमिले, बोर्डा बरोडा येथील वैष्णवी मिलमिले यांना 2,000 रुपये आणि प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपामध्ये प्राप्त होत आहे. कुमारी वैष्णवी मिलमिले अभिनंदन. तृतीय पारितोषिक यानंतर पोस्टर स्पर्धा अंतर्गत द्वितीय पारितोषिक प्राप्त करण्यात आलेला आहे श्री आचल लोंगडे, भीमकुंड विसापूर येथील श्री आचल कुमारी आचल लोंगडे दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तिला मिळालेला आहे 3,000 रुपये आणि प्रमाणपत्र यांचे. पोस्टर स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त
प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रथमेश त्रिपुरेरी, चंद्रपूरचा विद्यार्थी आहे, मुलगा आहे. 5,000 रुपये आणि प्रमाणपत्र यांना बक्षीस स्वरूपात प्राप्त होत आहे. प्रथमेश निकोडे युवा विद्यार्थी या निवडणुकीच्या तशा लोकशाहीच्या कामामध्ये त्यांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. पोस्टर्स तयार करण्यात प्रथम क्रमांक. त्यानंतर मीम्स तयार करण्यात आल्या होत्या चंद्रपूर, श्री अनुप शाह चंद्रपूर तृतीय क्रमांक 2,000 रुपये आणि आदरणीय जिल्हाधिकारी तथा शिवसाहेबांच्या हस्ताक्षरामध्ये प्रमाणपत्र त्यांना मिळत आहे. स्वाक्षरी हा अनुभव सेवा त्याला बक्षिसाच्या रूपात प्राप्त होत आहे. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे श्री संजय सोनुने चंद्रपूर. श्रीमान संजय सोनुने यांनी मिम स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. 3,000 रुपये पारितोषिक आणि आदरणीय सीईओ आणि कलेक्टर साहेबांच्या स्वाक्षरीच प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात येत आहे. जोरदार ताळ्याने आपण त्यांचे अभिनंदन करूया. श्री संजय सोनुने पारितोषिक. श्री एवन येलमुले, एवन येलमुले रांजण तालुक्यातील सुंबर्या गावातील युवक यांनी मिम स्पर्धेत प्रथम पारितोषिक 5,000 रुपये आणि प्रमाणपत्र. सुंबर्यासारख्या छोट्याशा गावामधून देखील आपले युवा लोकशाही भक्कम करण्याकरिता आपल्या सर्जनशीलतेचा परिचय देत आहेत आणि उत्कृष्ट अशी मिम्स तयार केल्याबद्दल त्याला पारितोषिक प्राप्त होत आहे. त्यानंतर फार आकर्षक असं बक्षीस आत्ताच थोड्या वेळापूर्वी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं होतं की व्होटिंग केल्यानंतर ज्यांनी व्होटिंग केल्याचं दाखवून सेल्फी अपलोड केलेली आहे अशांना फार असं आकर्षक पारितोषिक. यामध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे श्री अशोक बासागळे चंद्रपूर. प्रमाणपत्र लकीग्रामध्ये यांना प्राप्त झालेलं आहे. तिसरा क्रमांक यांना आलेला आहे. अभिनंदन. मतदान केल्यानंतर मतदान केल्याच्या अभिमानाने आमची सेल्फी अपलोड केलेले लकीग्राम विनर होते ते श्री अशोक बासागळे. यानंतर दुसरा क्रमांक नवीन चमकदार सायकल, आधुनिक युगातील सायकल जी मोटरसायकल सारखी चालते. अभिनंदन श्री गेराम सर. अपाची मोटरसायकल अत्यंत दमदार इंजिन असलेली मोटरसायकल, परंतु त्यांना विनंती आहे की त्यांनी वेगाची मर्यादा ठेवावी. एस सी साहेबांची उपस्थित आहे, त्यामध्ये हेल्मेट आवश्यक आहे. आज आपण आलेलो चंद्रपूर मध्ये, तर बघू शकता. नमस्कार भाऊ, कसं काय? तर आज आपल्या सोबत आहे चिमुरगा छोकरा आशिष भाऊ बोबडे. तर आता धावून जाऊ दे डायलॉग भाऊच्या आवाजात. अरे बा, डायलॉग कुठे येत? भाऊले बक्षीस भेटला, मी म्हणाला पुष्पाचा मस्त म्हणणं मला भेटला म्हणून. तर आशिष भाऊला रील्स मध्ये प्रथम आला आहे, तर मला मीम्स मध्ये प्रथम आला. कॉंग्रॅच्युलेशन. तर ऑल द बेस्ट आणि बढ्या असंच ऑल द बेस्ट जीवनासाठी काही क्रिएटिव्ह करत राहाय आणि असेच बक्षीस घेत राहाय. आणि सोबत आपल्या करण भाऊ गेडाम आहे, त्याच्यानंतर स्वप्नील भाऊ सुद्धा आहे. स्वप्नील भाऊ निखिल दादा सुद्धा आहे आपल्या सोबत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र एवनेल मुले. आज आपण आलेलो आहोत श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी गार्डन विसापूर या ठिकाणी. तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया.
नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बॉटनिकल गार्डन विसापूर या ठिकाणी. आपल्यासोबत आहे आशिष भाऊ, चिमुरगा छोकरा. आपल्या बग्गी मध्ये भाऊ काय म्हणता जी, मस्त व्हिडिओ बनवता तुम्ही. आले आमच्या बॉटनिकल गार्डन मध्ये बनवता का? बनवायचं रोज करते. बोल भाऊ, करण भाऊ बोल ना. बोलो पहिला सर, तुझे मडके भारी. कंप्लीटली धोका वगैरे नाही तिकडे नाही. शंभरचा विचार आहे धोका वगैरे. गार्डन एरिया गार्डन वाला आहे तो वाला. त्यामुळे आता 50 रुपये ठेवू. सध्या फ्री आहे, अजून करवलं नाही. बोलू सर. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघत आहात चंद्र. बोल आशिष भाऊ, स्वप्नील भाऊ बॉटनिकल गार्डन मध्ये हेल्मेट लावून बसलाय. एवढी ऊन आपल्या चंद्रपूर मध्ये आहे त्याच्यामुळे ऍसिड फेकून राहिला वरतून. हे काय निवडणुकीत कोणता? प्राइजेस भेटले तो व्हिडिओ कोणता नेमका? मध्ये ते दाखवा.